भुसावळ रेल्वे महाव्यवस्थापक यांनी केली भुसावळ खंडवा विभागाची वार्षिक सुरक्षा तपासणी. भुसावळ रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी भुसावळ विभागातील भुसावळ खंडवा विभागावर वार्षिक सुरक्षा तपासणी केली. या पाहणीवेळी सर्व विभागाचे प्रमुख, भुसावळ विभागाचे भुसावळ रेल्वे महाव्यवस्थापक श्रीमती इती पांडे व इतर अधिकारी उपस्थित होते. सावदा स्टेशन सावदा निंबोरा येथील गेट क्रमांक 164 वरील RUB सावदा येथील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा महाव्यवस्थापकांनी आढावा घेतला. रावेर वाघोडा दरम्यान पुलाची पाहणी केली. बरानपूर स्टेशन इमारत, स्टेशन परिसर, RPF पोलीस स्टेशन, पॅनल रूम, बरानपूर स्टेशनची रेल्वे कॉलनी यांची पाहणी केली. बरानपूर सुरक्षा येथील सुरक्षा आणि राज्यभाषा प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. सर व्यवस्थापकांनी बरानपूर अस्सीरगडमधील गँगमनची टीमचे तपासणी केली. यानंतर नेपानगर डोगरगाव दरम्यान हाय स्पीड रन चाचणी घेण्यात आली. यानंतर महाव्यवस्थापकांनी खंडवा येथील प्लॅटफॉर्मवरील स्टेशन परिसर, रनिंग रूम, OHD डेपो, क्रू लॉबी, एस्केलेटरची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी भुसावळ स्थानकावरील स्थानक परिसर, ड्रायव्हर गार्ड, लॉबी स्थानकाची पाहणी केली. महाव्यवस्थापक यादव यांनी खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांची भुसावळ येथे भेट घेतली व आमदार शिरीष चौधरी यांची सावदा स्टेशन येथे भेट घेतली आणि खंडवा रेल्वे स्थानकावर माननीय आमदार श्रीमती कांजन तन्वे यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध समस्यांवर चर्चा केली. भुसावळमध्ये यादव आणि मान्य प्राप्त संघटना आणि व्यापारी संघटनाशी संवाद साधला आणि पत्रकारांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. बघत रहा MH 19 न्यूज. ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.